आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मी इथे बसलो आहे, हेच कलाकार आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे तेच कलाकार आहेत, देवेंद्र फडणवीस यांनीच घडवलं. आता त्या देवेंद्र फडणवीसांची एवढी अवहेलना करायचं, त्यांना एवढं अपमानित करायचं, जे ज्यांनी तुम्हाला एक खुर्ची दाखवली त्याचं तो म्हणजे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त लोकप्रिय आहात, आणि मग छापायचं कशाला? देवेंद्र फडणवीसांचं नाव का छापलं की त्यांना 23% आहेत आणि मला 26% आहेत? ठाण्यातल्या कुठला माणूस याच्या मागचा कलाकार आहे शोधून काढा, मी हिंट पण दिली. हे बघा, मला जे दिसत आहे ते असं आहे, स्वतः मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना असं सांगितलं होतं की ह्यांच्यामुळे, म्हणजे बाजूला बसलेले आमचे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मी इथे बसलो आहे, हेच कलाकार आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे तेच कलाकार आहेत. हे सगळे घडवण्यामागे देवेंद्र फडणवीस यांनीच घडवलं. आता त्या देवेंद्र फडणवीसांची एवढी अवहेलना करायचं, त्यांना एवढं अपमानित करायचं, त्या माणसाला मन असेल ना? मी राजकारणात नेहमी म्हणतो की राजकारण माणसं काय हृदय आणि मन घरी ठेवून येत नाहीत वरती बेडरूममध्ये की चला आता तेवढं तिथे आता बाहेर पडूया. ज्यांनी तुम्हाला एक खुर्ची दाखवली त्याचं तो म्हणजे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त लोकप्रिय आहात, आणि मग छापायचं कशाला? देवेंद्र फडणवीसांचं नाव का छापलं की त्यांना 23% आहेत आणि मला 26% आहेत? देवेंद्र फडणवीसांना किती टक्के ते छापलं नसतं तर वाद झाले नसते. आणि हे सर्वे करतो कोण? आणा सर्वे कोण करतो तो? माझा प्रमुख प्रश्न आहे की ही जाहिरात दिली कोणी? ठाण्यातल्या कुठला माणूस याच्या मागचा कलाकार आहे शोधून काढा, मी हिंट पण दिली. या जाहिराती मागचं डोकं कोणाचं? ते डोकं ठाण्यातलं आहे, शोधून काढा.